मित्रांनो, तुमच्याकडे सध्या दोन ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर एक असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही कंपन्यांचे टिप्स कॉल्स मिळवणे. ऑप्शन नंबर दोन असा याच्यामध्ये की एका कंपनीच्या अगदी डिटेलमध्ये फंडामेंटल माहिती जाणून घेणे. कुठला पर्याय तुम्ही निवडताल थोडा विचार करून सांगा. साहजिक आहे पर्याय नंबर दोन निवडताल, कारण पर्याय नंबर एक ला आमच्याकडे काही पर्यायच नाही, कारण आम्ही देतच नाहीये. मित्रांनो, पर्याय नंबर दोन आहे एखाद्या कंपनीची डिटेल माहिती जाणून घेणे. आता हे का सांगतोय, बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेला चांगल्या स्टॉकची माहिती हवी असते, तर तीच कंपनी आम्ही आज तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. एक अशी कंपनी जिने मागच्या 3 महिन्यामध्ये 6,000 कोटींनी तिचं भांडवल वाढवलेलं आहे. अशी कंपनी की जी सध्याच्या कंडिशनला एक अंडर व्हॅल्यू स्टॉक आहे ॲज कम्पेअर करता पीई रेशो. अशी कंपनी की तिचा जो प्रोडक्ट आहे ना, तो ॲक्च्युली आशिया खंडामध्ये एक आपण म्हणतो लिडिंग प्रोडक्ट आहे, की त्याला जवळपास मोठा कॉम्पिटिटर कोणच नाहीये. तुम्हालाही आवडेल अशा गोष्टी जाणून घ्यायला. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असे काही चांगले स्टॉक असतील त्यापैकी पण एक तो बनू शकतो, पण त्यापूर्वी जाणून घ्या त्या सगळ्या कंपनीची माहिती. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. नमस्कार, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, आणि महत्त्वाची गोष्ट बेल आयकनला प्रेस करा, कारण अशी इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला ऑन टाईम मिळत राहतील. मित्रांनो, हा एक चार्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का हा कित्येक दिवसापासून कन्सिस्टंट रॅली देतोय, आणि सध्या पुन्हा एकदा ब्रेकआउटच्या स्टेज लेवल थांबलेला आहे. म्हणजे टेक्निकली तरी स्ट्रॉंग दिसतोय. महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली तर कन्सिस्टंट रॅली त्याने मागील काही महिन्यामध्ये दिलेली नाही, याच्या आधी पण हे आम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. मग बघूया नक्की ही कंपनी आहे तरी काय, आणि नक्की कोण आहे असा की बाबा एवढा छान ब्रेकआउट देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये. पण लक्षात ठेवा, हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये. लक्षात ठेवा, तुम्हालाही इन डिटेल माहिती आम्ही का देतोय. आमचं कर्तव्य तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकवायचं, ते करतोय. फक्त तुम्ही अभ्यास करा आणि नंतर तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत इलेकॉन गिअरिंग द फ्युचर, अर्थात इलेकॉन या कंपनीबाबत. मित्रांनो, काय आहे इलेकॉन, अगदी डिटेलमध्ये चर्चा करूया. पूर्ण फंडामेंटल विस्तृत माहिती मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की ही जी कंपनी याच्यामध्ये, तर ह्या कंपनीची जर कंडिशन तुम्ही आता पाहायला गेले तर ही कंपनी काय करते, एक लिडिंग एशियन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंडस्ट्रियल गिअर्स अँड मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. ओके, आणि कधी सुरुवात झाली माहिती का, 1951 साली. म्हणजे एक मोठी जुनी कंपनी आहे आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये. आता महत्वाचं गोष्ट काय याच्यामध्ये, ही जी एक्सपर्टाइज आहे कस्टमर गिअर बॉक्ससाठी. आता हे गिअर बॉक्स कुठे लागतात, मोठ्या मोठ्या मिल्स असतात, स्टील मिल्स असतात, तिथे मोठी मोठी इक्विपमेंट करण्यासाठी, म्हणजे ज्या काही मोठ्या मशिनरी असतात त्यांचे गिअर बॉक्स बनवायचं काम ही कंपनी करत असते. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, ओके, की याच्यामध्ये ह्यांनी जी कॅपॅसिटी आहे कंपनीची, ओके, हा ह्या कंपनीची जी याच्यामध्ये कॅपॅसिटी, याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला असेल तर 2010 पासून ही कंपनीने बेंजनर्स रेडिकॉन ग्रुप, हा 2010 साली यांनी काय केलाय, अक्वायर केला. म्हणजे कंपनीने अजून तिची गोष्ट स्ट्रॉंग केली, जो आपण म्हणतो बिझनेस स्ट्रॉंग, कारण छोट्या छोट्या कंपन्या अक्वायर करूनच ह्या कंपन्या मोठ्या होत असतात. आता महत्वाची गोष्ट जर याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेले तर ही जगामधली तिसरी लार्जेस्ट मटेरियल हँडलिंग सोल्युशन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. ओके, महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट अशा कंपन्या आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. आता हे झालं कंपनीची विषयी माहिती. आता कंपनी आणखी दुसरं महत्वाचं काय करते, तर याच्यामध्ये प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस काय काय आहेत, किंवा कंपनी कुठून कुठून रेव्हेन्यू जनरेट करते. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये, कंपनी याचबरोबर पॉवर ट्रान्समिशन मध्ये पण काम करते, की ज्याच्यामध्ये 89% हिस्सेदारी कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूची येते किंवा टोटल बिझनेस करते. दुसरी महत्वाची गोष्ट, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, जसं आपण आता बोललो की ज्याच्यामध्ये कंपनी 3 नंबरला येते ऑल ओव्हर जगामध्ये विचार करायला गेलं तर. मित्रांनो, हे 11% हिस्सेदारी कंपनीच्या याच्यामध्ये येते. आणि महत्वाची गोष्ट, त्यांचं तिसरं डिव्हिजन आहे फाउंड्री डिव्हिजन. हे काय करतं, हे जे काय गिअर इक्विपमेंट, पॉवर ट्रान्समिशन, जे काही गोष्टी लागतात ते स्वतःच मॅन्युफॅक्चर करतात त्याच्यामध्ये. म्हणजे कंपनीला अजून बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते स्वस्तात स्वतःकडूनच क्रिएट करून घेऊ शकतात. आता मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला काय शिकायची, याच्यामध्ये बघू शकतो आपण की कंपनीचं मार्केट लीडरशिप कुठे कुठे. नॉर्मली जर मार्केट लीडरशिपची आपण गोष्ट पाहायला गेलो याच्यामध्ये, ओके, चेक करू आपण कंपनी एक मिनिट. हा, मार्केट लीडरशिप जर पाहायला गेला तर वन ऑफ द लार्जेस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग इन आशिया, किती पर्सेंट याच्याकडे, जवळपास 36% मार्केट शेअर यांचा काय आहे आशियामध्ये, याच्यामध्ये आहे. ओके, दुसरी गोष्ट, लार्जेस्ट गिअर बॉक्स मॅन्युफॅक्चर इन द
इंडियन सबकॉन्टिनेंट, लक्षात ठेवा म्हणजे भारतीय द्वीपखंड जो म्हणला जातो तर त्याच्यामध्ये पण ही कंपनी सगळ्यात मोठी आहे. आशियामध्ये तर कंपनीचा नंबर लागतोच लागतो. आता पुढची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय, फर्स्ट इन इंडिया टू मॅन्युफॅक्चर द सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट ऑफ बल्क मटेरियल हँडलिंग प्रोडक्ट्स. ओके, म्हणजे भारतामधली पहिलीच कंपनी जी काही मोठे मोठे प्रोडक्ट्स हँडलिंगला मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये लागतात ही कंपनी बनवते. हे का सांगतोय माहिती आहे का, गव्हर्नमेंट मेक इन इंडियावर मोठं काम करते. मेक इन इंडिया अंतर्गत मोठे मोठे प्लांट इंडियामध्ये बसतील. आता ते जे प्लांट बनायला लागले तर अशा मोठे इक्विपमेंट लागणार आहेत, साहजिक येणाऱ्या काळामध्ये ह्याला मोठा फायदा होणार आहे. ओके, याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये पाहू शकतो काय असेल ती, तर ह्या कंपनीची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे क्लायंट बेस कोण कोण आहे. तर क्लायंट बेसमध्ये जर आपण पाहायला गेलं तर तगडे नाव आहे त्याच्यामध्ये, अल्ट्राटेक असेल, श्री सिमेंट असेल, वंडर सिमेंट असेल, NTPC असेल. ओके, त्याच्यानंतर इफको असेल, हे महत्वाचे आहेत. आणि याच्याबरोबरच थर्मल पॉवर, मायनिंग, स्टीलमध्ये अजून पण कंपनीचे मोठमोठे इतर कंपन्या आहेत. तर मित्रांनो, ही नावं यदा कदाचित तुम्ही ऐकलीच असतील. हे का सांगतो याच्यामध्ये, जर कस्टमर जे काही क्लायंट असतात ते जर तगडे असतील तर तो बिझनेस पण तगडाच देणार आहेत. ओके, म्हणून हे आपल्याला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. पुढची महत्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये शिकायची आहे, कंपनीचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट कसं चालतं. कारण काय होतं, बऱ्याच कंपन्या R&D वर खर्च करत नाहीत, ही कंपनी चांगला खर्च करते. ऍटलिस्ट बऱ्यापैकी आहे याच्यामध्ये. जवळपास 2023 कंपनीने टोटल रेव्हेन्यूच्या 5% ऍक्च्युली R&D वर खर्च केलेला आहे. महत्वाची गोष्ट. आणि महत्वाची गोष्ट, वर्न गिअरबॉक्स मॉडेल्स, ओके, हे सगळं त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट, असोसिएटेड कंपनी त्यांची कोण आहे, तर त्यांचंच एक सब युनिट आहे, तिचं नाव इमिको इलेक्ट्रॉन इंडिया लिमिटेड, EEIL हे ह्या कंपनीचं नाव आहे. ओके, तर हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ही कंपन्यांची स्वतःचीच काम करत असते. आता याच्यानंतर ना पुढची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, की कंपनीचं जे काही सगळ्याच्या कंडिशनला गायडन्स आहेत किंवा टोटल कंपनी कशी ग्रोथ करते, तर फायनान्शियल बघितले 2024 जर आपण बघितलं तर हे टार्गेट काय ठेवलेत कंपनीने, तर स्टँडअलन रिव्हेन्यू जवळपास 1500 कोटीचं आहे आणि कन्सॉलिडेटेड रिव्हेन्यू जवळपास 2000 कोटीचं आहे. आणि ग्रोथ स्ट्रॅटेजी काय आहे, कंपनीचा कॅपेक्स जवळपास 100 कोटींचा आहे याच्यामध्ये. ओके, मागच्या 2 वर्षाचा विचार करायला गेला आणि याच्यामध्ये ओव्हरसीज रिव्हेन्यू म्हणजे बाहेरून येणारा जो पैसा आहे कंपनीमध्ये तो जवळपास 50% आहे. ओके, कन्सॉलिडेट रिव्हेन्यूच्या हे त्यांचं पुढचं प्रोजेक्शन आहे याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर कंपनी खूप मोठ्या प्रमाणावर खेळायचा प्लॅन करते. आता याच्यानंतर आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला याच्यामध्ये शिकायची आहे, की कंपनीचा परफॉर्मन्स काय आजच्या कंडिशनला. तर इथे बघा, ऑपरेशन्सपासून आलेले रिव्हेन्यू, ओके, इबिटा कंपनीचा आणि डिव्हिडंड याच्यामध्ये जर पाहायला गेलं आपण, तर कंपनीने एक चांगली ग्रोथ याच्यामध्ये करून दाखवलेली आहे. तुम्ही जर पाहायला गेले कन्सिस्टंट याच्यामध्ये ग्रोथ होताना दिसते आपल्याला. 2024 बघा, इथे प्रत्येक मागच्या 2-3 वर्षामध्ये कन्सिस्टंट रॅली आली आहे. 3 वर्षाचा जर विचार करायला गेलं तर मला असं वाटतं की कंपनी एका चांगल्या राईट ट्रॅकवर आहे. अगदी डिव्हिडंड पण कंपनीने चांगल्या रेशोमध्येच दिलेले आहेत. ओके, ही झाली कंपनीची महत्वाची गोष्ट. आता याच्यानंतर आणखीन आपण इम्पॉर्टंट गोष्ट काय बघायची आपल्याला, तर कंपनीचं जे काय ऑर्डर बुक आहे याच्यामध्ये, तर ते ऑर्डर बुक काय सांगतं आपल्याला, तर हे जे आहे याच्यामध्ये गिअर बॉक्स युनिट, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर गिअर बॉक्स मधून कंपनीला जवळपास 1,60,000 कोटींच्या ऑर्डर्स आहेत. मग हे ऑर्डर्स कुठकुठून आले, तर हे सेक्टर्स आहेत. समजा स्टील सेक्टरकडून किती, शुगर सेक्टर, सिमेंट सेक्टर, पॉवर सेक्टर. कारण हे जे सगळे सेक्टर आहेत ना, इथे मोठे इक्विपमेंटची गरज असते, ते तिकडून कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये येते. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, जसं आपण क्रेन वगैरे छोट्या म्हणत असतो त्या पद्धतीने जर बघितलं असेल, सिमेंट सेक्टर असेल, स्टील सेक्टर असेल, तर कंपनीकडे अशा सगळ्या सेक्टर्सकडून एक स्ट्रॉंग ऑर्डर्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत किंवा कंपनीला येत आहेत. आता पुढची इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आपल्याला काय शिकायची आहे, तर कंपनीच्या हातामध्ये आत्ता किती ऑर्डर्स आहेत, हे सगळं कंपनी करते, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट काय, गिअर बॉक्समधून कंपनीकडे जवळपास 53,568 कोटींचे ऑर्डर हातामध्ये आहेत. काम आहे कंपनीकडे आणि हे सगळे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, कुठल्या कुठल्या सेक्टर्सने हे दाखवलेले. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलो नॉर्मली, तर हे सिमेंट सेक्टर वगैरे असेल, हे कुठले मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, तर ह्या सेक्टर्सकडून कंपनीला जवळपास 25,975 म्हणजे 26,000 कोटींच्या आसपास जवळपास कंपनीकडे ह्या सगळ्या ऑर्डर्स आहेत. हे का सांगतो, ऑर्डर स्ट्रॉंग असतील तर आत्ता 3 वर्षामध्ये पळाला आहे, पुढे पण अजून पळवायचं असेल किंवा पळणार असेल तर हे ऑर्डर बुकच सांगेल ना. ऑर्डर जर कमी व्हायला लागल्या तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ऑर्डर बुक बघा, याच्यावरून अंदाज येतो की कंपनीकडे येणारा काळातला बिझनेस वाढू शकतो का कमी होऊ शकतो. ओके, आता याच्यानंतर आणखीन सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आपण या कंपनीचे बघूया. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय बघा. ओके,
तर याच्यामध्ये बघा कंपनीचं फंडामेंटल्स काय सांगतंय. तर कंपनीचा मार्केट कॅप आहे जवळपास 15,000 कोटीच्या घरात आहे. हा नॉर्मली मागील काही महिन्यापूर्वी अगदी 9,000 कोटींच्या आसपास होता. एवढी ग्रोथ तिने मागच्या 4-5 महिन्यामध्येच आपल्याला दाखवून दिलेली आहे. महत्वाची गोष्ट स्टॉकचा पी आणि इंडस्ट्रीयल पीईचा विचार करायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला फंडामेंटली स्टॉक अजून तरी ह्या ॲव्हरेजच्या जो काही इंडस्ट्रीयल पीईचा ॲव्हरेज आहे त्याच्या खालीच आहे, म्हणजे सुस्त समजला जातो. याच्यामध्ये डेप्ट पण असं काही खूप नाही आहे. 70 कोटी नॉर्मल कंपनीवर आत्ताच्या कंडिशनला डेप्ट आहे. महत्वाची गोष्ट आरओई कंपनीचं 24.5%, प्रॉफिट ग्रोथ आहे 47.8%, सेल्स ग्रोथ आहे 26.7%. मित्रांनो, ह्या सगळ्या एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना, हे दाखवतात की कंपनीचं जे काही बुक आहे फंडामेंटल्स आहे ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग दिसत आहेत अजून तरी याच्यामध्ये. ओके, आता याच्यानंतर सगळ्यात पुढची इम्पॉर्टंट गोष्ट शेअर होल्डिंग पॅटर्न. हे का महत्वाचं आहे याच्यामध्ये, तर हे सगळं झालं प्रमोटर पण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर आपण बघू याच्यामध्ये की काय काय कंडिशन्स बनतात. तर प्रमोटरकडे जवळपास 59% हिस्सेदारी आहे कंपनीची. मग त्यांच्याबरोबर इतर कोण आहे, तर पब्लिक आहे याच्यामध्ये जवळपास 30%, FIIs आहेत 8%, पण हे मागच्या 3-4 महिन्यामध्ये वाढलेले आहेत. जर FIIs वाढत आहे तर ही चांगली गोष्ट म्हणली जाते, समजली जाते. DIs पण नॉर्मल आहेत, पण हे पण येणाऱ्या काळामध्ये यदा कदाचित वाढू शकतात किंवा तुम्ही लक्ष ठेवा. म्हणजे DIs आणि FIIs वाढायला लागले तर येणाऱ्या काळामध्ये तो अजून पण कन्सिस्टंट परफॉर्मन्स दाखवू शकतो, असं एक आपण याच्यामध्ये अर्थ लावू शकतो. ओके, तर हे झालं शेअर होल्डिंग पॅटर्न जो स्ट्रॉंग दाखवतोय, म्हणजे प्रमोटर एक चांगला हिस्सा घेऊन थांबलेला आहे कंपनीमध्ये. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितल्या, ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं महत्वाची गोष्ट, तर कंपनी काय आहे, कंपनीचं काय बिझनेस आहे, कंपनीचा रेव्हेन्यू कसा येतोय आणि कंपनी कशा पद्धतीने ग्रो होतीये. तर मित्रांनो, हे कसं वाटलं तुम्हाला डिटेलमध्ये अगदी मी तिथे माहिती सांगायचा प्रयत्न केला. आशा करतो की अगदी समजलं असेल. सिम्पली हा तुम्हाला जो काही कंटेंट आहे कसा वाटला सांगा. व्हिडिओमधून तुम्ही काय शिकला प्रत्येकाने खाली कमेंट करून सांगायची आहे. कारण लक्षात ठेवा, अशी डिटेल माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आम्ही का देतोय, तर आम्हाला वाटतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेल समजाव्यात. कॉल टिप्स असे कितीतरी चॅनल पडलेले असतात जिथे आपण फॉलो करतो, पण आपल्यालाच माहीत नसतं का घ्यायचं आणि कुठे घ्यायचं आणि लोक लॉस करतात. त्यापेक्षा अशी माहिती समजून घ्या जी तुम्हाला लॉंग रनमध्ये मार्केटमध्ये टिकवून ठेवेल. आणि आशा करतो व्हिडिओ आवडल्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमची अमूल्य कमेंट करा. कारण तुमची कमेंट आम्हाला असे चांगले व्हिडिओ बनवायला मोटिवेट करत असते. धन्यवाद.